कळत असून देशातील सर्व व्यवहार डिजिटल माध्यमातून व्हावेत याकरता केंद्र सरकार नवनवीन योजना आणत आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं स्पर्धाक्षम विकास प्रकल्पांतर्गत राज्यातल्या 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये संगणकीय ई लिलाव शेतमाल खरेदी प्रणाली सुरू केली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीचाही यात समावेश असून तिथली खरेदी प्रक्रिया 100% आधुनिक आणि संगणकीय झाली आहे. या बाजार समितीमध्ये दरवर्षी लाखो क्विंटल शेतमालाचा व्यवहार होत असून कापूस, मूग, सोयाबीन, उडीद, तूर यासह विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी येत असतो. या बाजार समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांची आणि त्यांच्या मालाची नोंदणी संगणकीय पद्धतीनं पार पडत असल्यामुळे बाजार समितीबाहेर रांगा कमी दिसत आहेत. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे पैसे जलद गतीनं प्राप्त होण्यास मदत होत असल्यानं शेतकरीही आनंदी आहेत. बाजार समितीमध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे लिलाव संगणकीकृत पद्धतीने करण्यात येतात. या पद्धतीमध्ये बाजार समितीमध्ये जेव्हा शेतकऱ्यांचा शेतमाल येतो तेव्हा सर्वप्रथम त्यांची आवकमध्ये नोंद घेतली जाते. शेतकऱ्यांचा संपूर्ण शेतकऱ्यांची माहिती त्यांच्या मोबाईल क्रमांकासह आपण कम्प्युटर सिस्टममध्ये त्यांची नोंद घेतो. तसेच आलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमाल कुठल्या टप्प्यावरती विक्री करण्यात येतो आहे त्याची सर्व माहिती SMS द्वारे त्यांना दिली जाते. इथं आपण माल आल्यानंतर तो इथं नोट केला जातो, त्याची आपल्याला रिसिप्ट मिळते संगणकीकृत, आणि परत जेव्हा आपण विकतो त्याची सुद्धा संगणकीकृत रिसिप्ट मिळते. त्याच्यामुळे ते टॅली केल्यानंतर कुठलाही त्यामध्ये फरक आपल्याला जर आढळला तर तो तात्काळ लक्षात येतो. त्यामुळे वजनाची जी होणारी हेराफेरी आहे ती अजिबात बंद झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि परत पारदर्शकता वाढलेली आहे, आपलं जे पेमेंट आहे ते आपल्याला अडत्यांकडून व्यवस्थित त्या बिलिंगनुसार ई बिलिंगमुळे मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना या प्रणालीचा फायदाच जास्त झालेला दिसून येतो. अकोला जिल्हा